सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन आणि सायली त्याच्या बेडरूममध्ये विचार करत असतात. तर अर्जुन म्हणतो की सायली, विचार करा, आजपर्यंत आपण साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी किती प्रयत्न केली, तर आपल्याला काही पुरावा सापडला नाही. तेव्हा आता आपल्याला उलटा विचार करावा लागेल. तर सायली म्हणते की म्हणजे नेमकं काय करायचं सर. तेवढ्यात अर्जुनच्या डोक्यात एक आयडिया येते आणि लगेच ती आयडिया अर्जुन आता सायलीला सांगतो. तेव्हा ती आयडिया ऐकून सायली खूप खुश होते आणि सायली म्हणते की एकदा का साक्षी आणि प्रियाचा चेहरा समोर आला की मग आपोआप सगळं होईल. असे म्हणत आता सायलीने अर्जुनच्या हातावर हात ठेवलेला असतो तेव्हा अवाक होऊन अर्जुन हा सायलीकडे बघतो. अर्जुन म्हणतो की आपलं टार्गेट आहे आता साक्षी, तेव्हा हा ट्रॅप आपण आजच चालूयात. तर सायली होकार देते. इकडे आता तन्वी ही सँडीची भेट घेते आणि सँडीला सांगते की तुला माझ्या बाबांना भेटायला यायलाच हवे आणि मी ते टाळू शकत नाही आणि त्यासाठी तुला माझ्या बाबांकडे येऊन त्यांना काय काय बोलायचे ना याची आपण रंगीत तालीम करूयात. तर आता लगेच सँडी म्हणतो की मी सर्व काही मॅनेज करेल, डोंट वरी तन्वी. तेव्हा तन्वी म्हणते की ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नको, तुझ्यासमोर रविराज किल्लेदार आहे, रविराज किल्लेदार आणि तेही ॲडव्होकेट. तन्वी म्हणते की सांग मग तुझी आणि माझ्या मुलीची पहिली भेट कधी झाली. तर लगेचच सँडी म्हणतो की कोणती मुलगी. तेव्हा लगेच तन्वी म्हणते की बिंडोक, हे प्रश्न तुला माझे बाबा विचारणार आहेत. सँडी म्हणतो की मग मी सांगेन, कॉलेज कॅन्टीनमध्ये आमची भेट झाली होती, माझे मित्र आणि आम्ही बसलो होतो आणि मग. तर लगेचच बोट करत तन्वी म्हणते की जेवढं विचारलं ना तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे द्यायची, एक्स्ट्रा बोलायचं नाही. सँडी सँडीला लगेच राग येतो आणि सँडी म्हणतो की प्रिया, हे तालीम वगैरे करायचे ना वेगळे चार्जेस लागतील बरं का. तन्वी म्हणते की माहिती आहे मला, तुला सगळे पैसे व्यवस्थित मिळतील, फक्त नीट प्रॅक्टिस कर. त्यानंतर तन्वी दुसरा प्रश्न विचारते की सांग आता माझी मुलगी कुठला कोर्स करते. तर आता सँडी चुकीचंच बोलतो. तर लगेचच तन्वी म्हणते की आता मला गॅसवर ठेव आणि शेकव. तन्वी म्हणते की तुला वाटेल का मी कुठलाही कोर्स करेन म्हणून, फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते मी. तेव्हा सँडी म्हणतो की आता मला कळलं. त्यानंतर आता तन्वी वेगवेगळे प्रश्न आता सँडीला करू लागते. तेव्हा ते ऐकून सँडी म्हणतो की हे बघ तन्वी, हे खूप कठीण आहे. सँडी म्हणतो एक काम कर ना, तुझे बाबा कोणते प्रश्न विचारणार आहेत त्याची मला लिस्टच पाठव, मग मी वाचून तुला त्या प्रश्नांची उत्तरे देईल. तेव्हा तन्वी म्हणते की माझे बाबा तुला कोणते प्रश्न विचारतील याची मला काय कल्पना असेल. डोक्याला हात लावत तन्वी म्हणते तू माझ्या बाबांसमोर टिकणार की नाही हे सुद्धा मला माहिती नाही. सँडी इकडे आता अर्जुन आणि सायली प्रॅक्टिस करू लागतात. तर आता सायलीने डोळे झाकून आता अर्जुनचे बोलणे सायली ऐकू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो आणि लगेच दुसरा आवाज काढून बोलतो. अर्जुन म्हणतो की वात्सल्य आश्रमात जे काही घडले ना त्याचा मी आय विटनेस आहे. तेव्हा माझ्याकडे तुमच्या आणि साक्षीच्या विरोधात सगळे पुरावे आहेत. तर आता ती ऐकून सायली म्हणते नाही सर, तुम्ही जरी आवाज बदलून बोलत असताना तरी समजतं की ते तुम्हीच बोलताय म्हणून. सायली म्हणते की तुम्ही जर बोलण्याची पद्धत थोडी बदलली ना तर बरं होईल. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे. सायली लगेचच सांगते की तुम्ही तन्वी किल्लेदार लगेचच बोलता, तुम्ही मर्डर केस हे शब्द लगेच उच्चारता. इकडे आता तन्वी म्हणते की सँडी मी तुला लिस्ट पाठवीन, पण झोपेत जरी उत्तर विचारलं ना तरी तुला त्याची उत्तरं जमली पाहिजेत. सँडी म्हणतो डोंट वरी तन्वी, तू काही काळजी करू नकोस. तर तन्वी म्हणते की चल निघ मग आता आणि माझ्या बाबांना भेटण्यासाठी कधी यायचं ना ते मी तुला फोनवर कळवीन. तर सँडी म्हणतो ठीक आहे. सायली इकडे अर्जुनची प्रॅक्टिस घेत असते. तर सायली म्हणते की हे बघा अर्जुन सर, एवढ्या वेळात तुम्ही किती केस संदर्भातले शब्द वापरले. त्यानंतर आता सायली लगेचच नोटपॅड घेते आणि त्या नोटपॅडवरती पॉईंट लिहू लागते. त्यानंतर ते लिहिल्यानंतर सायली म्हणते की हे बोला, त्यामुळे कुणालाच कळणार नाही की तुम्ही बोलताय म्हणून. तर पटकन अर्जुन ते वाचू लागतो. अर्जुन म्हणतो की हे काय तुम्ही लिहिलंय, याची जर मी प्रॅक्टिस करत बसलो ना तर मधुभावची डेटसुद्धा निघून जाईल. सायली म्हणते की नाही सर, प्रॅक्टिस करायची आणि हेच बोलायचं. तेव्हा अर्जुन ते वाचू लागतो. त्यामध्ये लिहिलेले असते की मी तुमचा शुभचिंतक बोलतोय आणि वात्सल्य आश्रमात आढळलेल्या खटल्यात सांगितलेल्या घटनाक्रमांची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामध्ये लिहिलेले असते ज्यावेळेस विलासचा खून झाला त्यावेळेस मी आश्रमातच होतो, त्या रात्री आश्रमात काय घडले याचे माझ्याकडे ठोस पुरावे आहेत, असे अडखळत अर्जुन आता वाचू लागतो. तुम्हाला जर ते पुरावे हस्तगत करायचे असेल तर तुम्ही मला भेटण्याची तसदी घ्यावी.
त्यानंतर अर्जुन वाचतो की भेटण्याची वेळ तुम्हाला मोबाईलवर कळवण्यात येईल. तेव्हा आता ते वाचून झाल्यानंतर सायली म्हणते की आता तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल. त्यानंतर आता सायली अर्जुनची व्यवस्थित प्रॅक्टिस घेते. त्यानंतर आता प्रॅक्टिस झाल्यानंतर अर्जुन दुसरे सिम कार्ड घेतो आणि त्याच्या मोबाईलमध्ये टाकतो. त्यानंतर आता लगेचच अर्जुन हा तन्वीला फोन करतो, तर अननोन नंबरवरून फोन आल्याचे कळताच तन्वी फोन उचलते. तर आता तन्वी म्हणते, कोण बोलताय? तर अर्जुन म्हणतो, मी तुमचा शुभचिंतक बोलतोय. वात्सल्य आश्रमात घडलेल्या खटल्यात मी आय विटनेस आहे. अर्जुन म्हणतो की विलासचा खून झाला त्यावेळेस मी आश्रमातच हजर होतो. अर्जुनने आता आवाज बदललेला असतो. त्या रात्री आश्रमात काय घडले याचे ठोस पुरावे माझ्याकडे आहेत. तुम्हाला जर ते पुरावे हस्तगत करायचे असतील तर मला भेटण्याची तसदी घ्यावी. ते ऐकून आता तन्वीला घाम फुटलेला असतो. भेटेची वेळ आणि काळ तुम्हाला संदेश पाठवून कळवण्यात येईल असे अर्जुन बोलत असतो. इकडे आता अर्जुनने फोन करताच तन्वी घाबरतच म्हणते की हे बघ, कोण बोलतोयस तू? आणि मी मला तू घाबरवण्याचा प्रयत्न करतो ना, पण मी नाही घाबरत. इकडे आता साक्षीच्या घरी मैपतला पैसे दिल्यामुळे फायनान्सर आलेला असतो आणि तो साक्षीला म्हणतो की मैपत तर आता जेलमध्ये गेला, तेव्हा मी माझा पैसा कसा मिळवायचा ते सांगा. साक्षी म्हणते की हे बघा, मी तुमचे सगळे पैसे परत करेन. माझे अण्णांना चुकीच्या पद्धतीने बिझनेस करत होते. साक्षी म्हणते की त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे, पण मी खूप प्रामाणिक आहे, मी तुमचे सगळे पैसे देईल. साक्षी म्हणते की फक्त तुम्ही मला थोडा वेळ द्या, मी इंटरेस्ट देखील देईल. तर तो फायनान्सर म्हणतो, तुझा बाप एवढा फ्रॉड निघाला तर मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा. तर लगेचच तो फायनान्सर त्याच्या माणसांना सांगतो की आत्ताच्या आत्ता तुम्ही आतमध्ये जा आणि टी व्ही फ्रीज सगळे जे काही किमती वस्तू असेल ना तर ते बाहेर घेऊन या. तर आता चैतन्य त्या माणसांना थांबवत म्हणतो की हे सर्व लीगल नाही आहे. तर तो फायनान्सर म्हणतो, या घरात मग काय लीगल चालतं? तर आता चैतन्य म्हणतो की मैपत शिकरेने जे केलं ना त्यासाठी तुम्ही साक्षीला जबाबदार धरू शकत नाही. तर तेवढ्यात साक्षीच्या मोबाईलवर तन्वीचा फोन येऊ लागतो. तर तो तन्वीचा फोन कट करत साक्षी त्या फायनान्सरला म्हणते की हे बघा, आपण आरडाओरडा करू नये आणि जे काही बोलायचं ना ते शांततेत बोलू आणि ठरवूयात ना. तर आता साक्षी म्हणते की मला हे पैसे मिळवण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. तर तो फायनान्सर म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मला माझा पैसा मिळाला नाही ना मी तुमचा बिझनेस बंद पाडीन. तर साक्षी म्हणते की मी तुमच्या पुढे हात जोडते, मला फक्त 4-5 महिन्यांचा वेळ द्या, मी तुमचे सगळे पैसे इंटरेस्ट सहित पूर्ण करील. तो फायनान्सर म्हणतो, तू एवढं माझ्या हातापाया पडू राहिली म्हणून मी तुझ्या घरातल्या सामानाला हात नाही लावते, पण मी तुझी गाडी नेतोय. असे म्हणत साक्षीच्या गाडीची चावी आता त्या फायनान्सरने त्याच्या माणसांकडे दिलेली असते. तो फायनान्सर म्हणतो, 1 महिन्यात ही सगळी रक्कम इंटरेस्ट सहित माझ्या अकाउंटला आलं पाहिजे, कळलं का तुला साक्षी? आणि मगच मी तुला तुझी गाडी देईल, नाही तर तुझ्या घरातली एक चिंधीसुद्धा सोडणार नाही. असे तो फायनान्सर आता साक्षीला बोलतो. लगेच तो फायनान्सर उठून उभा राहत म्हणतो की मैपतने त्या आश्रमाचा प्रोजेक्ट मला दिला होता आणि तो जर मी नाही केला तर तुमच्यावर उपासमारीची वेळ येईल, असे म्हणत तो फायनान्सर तेथून निघून जातो. तर आता ते जाता चैतन्य म्हणतो की आश्रमाचा प्रोजेक्ट कुठला, म्हणजे वात्सल्य आश्रमाचा का? तर आता साक्षी घाबरते. चैतन्य म्हणतो, पण तुम्ही तिथे काहीच बांधणार नव्हता ना? तर लगेच साक्षी म्हणते, हो आम्ही तिथे काहीच बांधणार नव्हतो. साक्षी म्हणते की पण ती जागा त्यावेळेस ऑक्शनमध्ये गेली होती आणि त्यावेळेस आम्हाला या माणसाने फायनान्स दिला होता आणि त्यानंतर तुम्ही त्या प्रोजेक्टवरती स्टे आणल्याचे साक्षी चैतन्याला सांगते. साक्षी म्हणते, चैतन्य मला हेच कळत नाही एवढी मोठी रक्कम मी कशी परत करणार आहे. तर आता त्या फायनान्सरने दिलेली लिस्ट बघता चैतन्य म्हणतो की तुला ह्या फायनान्सरला 20 कोटी द्यायचे. साक्षी साक्षी म्हणते, मला खूप टेन्शन येतं, एवढी मोठी रक्कम मी त्यांना कशी देऊ शकेन? साक्षी म्हणते, मला तर काहीच सुचत नाही. तेवढ्यात तन्वीचा पुन्हा साक्षीला फोन येतो आणि साक्षी तो फोन कट करते. तर आता फोन कट करताच तन्वी म्हणते की अगं साक्षी, प्लीज माझा फोन उचल, नाही तर आपण दोघीसुद्धा मरू. इकडे आता अर्जुन सायली ताबडतोब त्यांच्या कारमधून प्रियाकडे जायला निघतात. सायली म्हणते की सर, आपण जर डायरेक्ट प्रियासमोर गेलो ना तर ते आपल्याला खरं बोलणार नाही. सायली म्हणते, कुठल्या तरी वेगळ्या व्यक्तीला तिच्यासमोर साक्षीदार म्हणून आणायला हवं. सायली म्हणते की त्यासाठी आपण एका गरीब व्यक्तीला शोधू. सायली म्हणते की आपण त्याच्याकडून काम करून घेऊ, म्हणजे त्यालाही मदत होईल आणि आपलंही काम होईल. तेवढ्यात आता रस्त्याने जात असताना एक माणूस आता काम मागताना
लगेच अर्जुन आणि सायलीला दिसतो. तर अर्जुन आणि सायली गाडी थांबवतात. तर तो माणूस त्यांना म्हणतो की मला खायला नाही आहे, पण मला काहीतरी काम द्या, मी ते काम करीन. तर आता सायली त्या माणसाला नाव विचारते आणि अर्जुनला म्हणते, बघितलं का, चांगल्या कामासाठी लगेच देव धावून येतो. तर आता सायली त्याला नाव विचारते तर तो म्हणतो की मला इथे सर्वजण दादा म्हणतात. तर अर्जुन म्हणतो की दादा, मी तुम्हाला कामही देईल आणि पैसाही मिळेल. ताबडतोब आता अर्जुन त्या माणसाला त्याच्या कारमधून घेऊन जातो. त्यानंतर आता अर्जुनने पुन्हा तन्वीला मेसेज पाठवलेला असतो आणि त्यामध्ये अर्ध्या तासात मागच्या चौकात येऊन भेटायचं ते तन्वीला सांगितलेलं असतं. त्यानंतर तन्वी पुन्हा फोन लावू लागते तर लगेच तो मोबाईल स्विच ऑफ येतो. तन्वी विचार करते की मला मेसेज केला आणि लगेच फोन स्विच ऑफ. तन्वी म्हणते, कोण असेल हा माणूस आणि मी जाऊ का त्याला भेटायला. डोक्याला हात लावत तन्वी म्हणते की साक्षीशी एकदा बोलणं झालं असतं तर बरं झालं असतं. तन्वी म्हणते की मी एकटीने जर एवढी रिस्क नाही घेतली तर मला खूप महागात पडेल, तेव्हा आता मी काय करू असा विचार करून आता तन्वी हा जाण्याचा निर्णय घेते. तन्वी विचार करते की त्या माणसाला काय काय माहिती आहे हे आता जाऊन आणि त्याला भेटून आपल्याला तपास काढावाच लागेल. इकडे आता अर्जुन आणि सायली त्या माणसाला नवीन कपडे घालायला देतात. तर तो माणूस आता अर्जुन सायली समोर आलेला असतो. तर आता इकडे अर्जुन त्या माणसाला तन्वीकडे भेटायला घेऊन जाऊ लागतो. तर आता तन्वीसुद्धा भेटण्याच्या जागी त्या तिच्या कारमधून येऊ लागते. तर आता त्या माणसाला तन्वीला भेटून अर्जुन आणि सायली कसा पुरावा मिळवतात हे बघण्यासाठी आणि महा एपिसोडच्या भाग 2 साठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.